मागील लावण्यांमधून यमुनाबाईंकडून आपण प्रेमाच्या विविध छटा दाखवणाऱ्या नायिकेच्या बद्दलच्या लावण्या ऐकल्या आणि आज आपण ज्या लावण्या त्यामध्ये नायिकेच्या मनातले वेगवेगळे भाव दाखवणाऱ्या अशा लावण्या ऐकणार आहोत. नुकतीच आंघोळ करून नदीवरून आलेली, केस मोकळे सोडलेली, अंगावरची साडी ओली चिंब भिजलेली, लगबगीने इकडून तिकडे जाणारी आणि जाता जाता तिची नजर आपल्या प्रियकराशी मिळते आणि ही नजरानजर होताच ती बावचळते. तर आता ऐकूया यमुनाबाईंच्याकडून लावणी आशुका माशुका. आशुका माशुका नारना शिकची बाई गोदा तटी गंगे जाहो काटी गोदा तटी गंगे जाहो काटी अन राम की हो घाटी राम की हो घाटी आंधीची लोटी बसले घासित आहो चांदीची लोटी बसले अगबाई चांदीची लोटी बसले आहो चांदीची का लोटी बसले घासित आहो चांदीची का लोटी बसले बाई हसी खुशी न पदरा सावरी हसी खुशी न खरच हसी खुशी न पदरा सावरी हसी भिजे लुगडे वरती भिजे लुगडे वरती आवरी भिजे झाली नजर काहुरी अबाई झाली नजर काहुरी बावरी बक छबक नेत्र बाण हिरा हो मन गटी चमके हातात
आणि हळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा हळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा हळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा आणि काय चप्पल मारसी लबा लबा काय चप्पल मारसी लबा लबा काय चप्पल मारसी अगबाई पुढे रस्ता ओ पुढे रस्त्यात आणि पुढे रस्त्यात मैत्र उभा उभा अहो पुढे रस्त्यात मैत्र उभा उभा 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 आणि पुढे रस्त्यात मैत्र उभा उभा आणि पुढे रस्त्यात मैत्र उभा उभा पुढे रस्त्यात मैत्र उभा उभा आता इचा मस्त्यात मैत्र उभा 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 बोल न्याची ग उभा बोल न्याची चालण्याची नाही परवा उंच घटो घटी आणि चोळी तट आहो चोळी तटी तटी आणि चोळी हिरा हो मन घटी चमके हा हिरा हो मन घटी चमके हा आणि हिरा हो मन घटी चमके हातात हिरा हो मन घटी चमके हात आणि हिरा मन घटी चमके हातात हिरा हो मन घटी चमके हा प्रियकराच्या आगमनाने वातावरण अतिशय धुंद झालेलं आहे आणि चौथ्या मजल्यावर हवेलीमध्ये वाऱ्याची झुळूक येऊन पोचलेली आहे आणि त्यावेळेला प्रियकर हा पतंग उडवतोय आणि ही पतंगाची कल्पना अंगाअंगावर रोमांच अशी निर्माण करणारी लावणी आता यमुनाबाईंच्याकडूनच ऐकूया आसमान दो घटकेचा आसमान दोन घटकेचा मर्दरा स्वारी
पतंगाची अहो अशी तो पतंगाची 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 वेगळ्या प्रकारची लावणी आपण ऐकणार आहोत यमुनाबाईंच्याकडून. या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे या लावणीतला प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो, अगं इथं खेडेगावात काय ठेवलं आहे, चल आपण मुंबईला जाऊ, शहरात जाऊ, मौज मजा करू. मी तुला एखाद्या राणीसारखं ठेवीन, घरात ठेवीन, कुलपाट ठेवीन, माझ्या हृदयाच्या कप्प्यात ठेवीन. पण नायिका काही यायला तयार नाही. ती म्हणते, इथे मला नाही बाई करमायचं शहरात. खेड्यात कसं सुंदर निर्मळ वातावरण असतं, या शहरातल्या बेगडी जीवनात काय अर्थ आहे? खेड्यातली शहरात कुठून येणार? प्रियकर काही ऐकत नाही आणि नायिका काही यायला तयार नाही. ती पण हट्टी, हा पण हट्टी.
पण नायक तिला सारख्या विनवण्या करून म्हणतो, अग सुंदरी बोल सुंदरी बोल। अरे बापरे, नको बाया मला मुंबईला, मी आपली आपली इविडी खुळी मुंबईतले लोक काय काय घालत्यात काय काय नेसत्यात काय मग तुला होते, मी नको बाबा मला नाही। अगं चल ग माझे राणी, हा तुझा प्रियकर तुझ्यासाठी व्याकुळ झालाय। खरं चल बर मुंबईत नेऊन मला काय काय करणार तुला, हा मुंबईत नेऊन। अगं नारी तुला घरात बसवी कुलपात नारी तुला घरात बसवीन, अगं नाही कुठं बाहेर जाशील, नारी तुला घरात बसवीन नाही बाहेर जाशील, शिकविन छाल छाल तिचा भोका कसा ग हसतं तुला बायका। खेडेगाव कशी सोडू, आवा इथं घोराच्या माग फिरायचं बकऱ्याच्या माग फिरायचं नदीला जायचं धुन धुवायचं हे मुंबईत मिळेल का? अरे बापरे थांब थांब थांब, खेडेगाव कशी सोडू आणि सारी माया तुडू, खेडेगावात काय ठेवलंय गठड तिथं काय आहे संगत तर चल थांबा थांबा थांबा, काय करतोय काय काय करतोय, नको 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 नको, खेडेगाव कशी सोडू आणि सारी माया तोडू आणि मुंबईतील ह्याल मला कर मलका बोडा खेड्याचा आम्ही बायका। मला मुंबईत न्याल माझी अडाणी चाल तिथं पाहून हसतल मला बायका, र र र र माझा राघू तू रा।
एवढं तुम्ही तोऱ्या तोऱ्यानं बोलताय, मोठ्या मोठ्यानं सांगताय, खिशात पैसा आहे का? पैसा 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 काय करते काय यांच्या जवळ? आमच्या मालकाच्या घरी हे करत नाही कोणी, काय काय कुत्रा आणला खात नाही, कुत्रा खात नाही, नाही हा टाकीतच नसत। काय धावतो? नको धावूस तोरा। बर बर असं नको धावूस तोरा तुझ्या सारख्या छप्पन। जाऊ दे जाऊ दे, मग मला मला कशाला मस्का लावतो? नको जाऊस तोरा, हाय ठाऊक पुरा पोलीस पाटलाच माझ कुळ तू पायाची पाय धूळ। बघा काही येडा माणूस आहे, तुला पटकी आली अगदाची। आमच्या तीनही कार्यक्रमांमधून यमुनाबाईंनी सादर केलेल्या बैठकीच्या लावण्या आपण ऐकलेल्या आहेत। आजकाल लोकांची अभिरुची बदलत चालली आहे, त्यामुळे बैठकीची लावणी हा जो लोकसंगीताचा प्रकार असंगत होतो आहे की काय अशी मनात शंका येऊ लागली आहे। तरी देखील यमुनाबाई वाईकरांसारख्या ज्येष्ठतम अशा लावणी सम्राज्ञी ही कला टिकवून धरून आहेत, आणि त्यामुळेच ही कला आपल्याला अजून ऐकायला तरी मिळतीये। आमच्या ह्या तीनही कार्यक्रमांबाबत आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत। धन्यवाद।